गेल्या वर्षी एक रक्षाबंधन झालं होतं, राखी बांधली आणि ईडी थांबली, हिम्मत असेल तर बिल्किस बानोंकडून राखी बांधून घ्या असं आव्हानच ठाकरेंनी कालच्या हिंगोलीच्या सभेतून केलं होतं। यावर आता खासदार भावना गवळींनी प्रत्युत्तर दिलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कधीच मिटलं असतं, पण त्यावर त्यांनी कधीच निर्णय घेतला नाही असा गंभीर आरोप भावना गवळींनी केला। तर भावना गवळींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। गेल्या वर्षी एक रक्षाबंधन झालं, राखी बांधली आणि ईडी थांबली असं काल उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून म्हटलं होतं, त्यावर भावना गवळींनी आता प्रत्युत्तर दिलं। गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतंय का? एकच फोटो आला होता पंतप्रधानांना राखी बांधण्याचा, कोणाचा? बरोबर ना, पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली। तिकडे हसन मुश्रीफ त्यांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन टाव फोडला होता, यावं किती वेळा धाडी घालणार आमच्या घरामध्ये? हा असा छळ करण्यापेक्षा एकदा काय ते आम्हाला गोळ्या घालून ठार मारून टाका, म्हणजे विषय संपून जाईल। उद्धव साहेबांनी या पवित्र नात्यावरती वारंवार या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे। कदाचित उद्धव साहेबांना नात्याचं महत्त्वच माहीत नसेल, कारण राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं केव्हाच मिटलं असतं, कधीच त्याच्यावरती त्यांनी निर्णय घेतला नाही आणि आपण कधी बंधन पाळलेलं नाही, म्हणून आज या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आहे।